नाशिकमधल्या सिडको भागातल्या ॲक्सिस बँकेच्या ATM मधून चक्क 5 पट रक्कम निघत असल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. या ATM वर कुठल्याही प्रकारे सुरक्षा रक्षक नसल्यानं नागरिकांनी पैसे काढण्यासाठी मोठी गर्दी केली होती. नाशिकमधली ही बातमी आहे. इथल्या घटनेचा या संपूर्ण आढावा घेतला आमचे प्रतिनिधी किरण ताजणे यांनी. एखाद्या योजनेमधून पैसे दाम दुप्पट करून दिले जातात अशा घटना अनेकदा घडल्या. मात्र नाशिकमध्ये एक अजब प्रकार घडलाय. ATM मधून चक्क पैसे काढल्यानंतर 5 पट पैसे मिळतात अशा घटना घडल्या आहे. आपण त्याच बँकेच्या ATM समोर आहोत. नाशिकमधील विजयनगर या भागातील ॲक्सिस बँक आहे. या बँकेमधून एका इसमाने 4000 रुपये काढले होते. 4000 रुपयाची रक्कम टाकल्यानंतर तब्बल त्याला 20000 रुपये हातामध्ये मिळाले. मात्र त्याला वाटले चुकीने हा प्रकार घडला असावा. मात्र पुन्हा एकदा त्याने दुसऱ्या दिवशी देखील हाच प्रयत्न केला. 1000 रुपये काढले मात्र त्याला त्याच्या हातामध्ये 5000 रुपये आले. अशा घटना घडताच त्याने तात्काळ पोलिसांमध्ये धाव घेतली. मात्र हा सर्व प्रकार घडत असल्याने याच ठिकाणी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. एकूणच हा सर्व प्रकार नाशिकच्या पोलिसांना कळवल्यानंतर पोलिसांनी तात्काळ ॲक्सिस बँकेशी संवाद साधून बँकेचे कर्मचारी अधिकारी या ठिकाणी दाखल झाले आणि या ATM ला बंद करण्यात आलं. एकूणच हा सर्व प्रकार घडल्यानं बँकेच्या तांत्रिक कारणांवरून हा सर्व प्रकार घडल्याचं समोर आलंय. व्हिडिओ जर्नलिस्ट सोनू भिडेसह किरण ताजणे, G Media, नाशिक. फ्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.